क्राईम ब्रांच ACP समीर शेख यांच्याकडे गोपनीय माहिती मिळालेली होती की यातील काही व्यक्ती हे शहरातून गाड्या चोरून ग्रामीण भागामध्ये पुण्याच्या किंवा लातूर या ठिकाणी दूर जाऊन गाड्या विकत आहेत. त्या संदर्भात सापळा रचण्यात आला प्रॉपर्टी सेलच्या मार्फतीने आणि त्याच्यामध्ये जवळपास एक आरोपी आम्ही अटक केला. त्याच्यामध्ये त्याच्याकडनं जवळपास 35 मोटरसायकल त्यांनी चोरलेल्या शहरामधून चोरलेल्या होत्या. हा जो आरोपी आहे हा एकतर डुप्लिकेट चावी किंवा ते लॉक तोडून या गाड्या चोरत होता आणि बसने लातूर किंवा ग्रामीण भागामध्ये बाय रोड नेऊन ते विकत होता. 5,000 साधारणतः ती गाडी विकत होती. यामध्ये जी गाडी विकत घेणारे लोक आहेत त्यामध्ये 2 आरोपींना आम्ही ज्यांनी विकत घेतलेली त्यांना अटक केलेली आहे. त्यांना रिसिव्हर म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या व्यतिरिक्त 5 आरोपी आम्ही निष्पन्न केले आहेत ज्यांनी चोरीची गाडी विकत घेतलेली आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही अटकेची कारवाई करणार. यामध्ये सध्या 3 आरोपी अटक केलेले आहे. एकूण 5 आरोपी आणखी निष्पन्न आहे. ते सुद्धा अटकेची कारवाई तपास निमदारांच्या मार्फत सुरू आहे. तो कटलरीचं दुकान लावायचा बाजारांमध्ये एवढंच त्याचं काम होतं. चोरून 5,000 विकणे ग्रामीण विभागामध्ये नंतर कागदपत्र आणून देतो असं सांगतात. पुणे शहरातून चोरी गेलेल्या गाड्या आहे. यामध्ये जवळपास पिंपरी भोसरी त्यानंतर निगडी त्यानंतर इथले 2 कोणते MIDC भोसरी अशा या ठिकाणच्या गाड्या आहेत. निश्चित बरोबर आहे कारण या गाड्या 5,000 कोणतीही गाडी मिळत नाही चांगली गाडी आणि ही गाडी चोरी जी आहे गृहित आहे समोरच्या व्यक्तीला. त्यामुळे कोणीही अशी चोरीची गाडी जर का बिना कागदपत्र कोणी विकायला येत असेल तर 100% त्यांनी ती गाडी विकत घेऊ नये अन्यथा ते कायद्याच्या कचाट्यामध्ये सापडू शकतात. यापूर्वीसुद्धा आम्ही रिसिव्हरना आरोपी केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये प्रथमतः 7 रिसिव्हर आम्ही आरोपी केलेले आहे.